सातारा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अर्थात बावधन यात्रा काशीनाथाचं सांग भलं या गजरात ही यात्रा सुरू झाली आणि या बगाडाला ओढण्याकरता खास किल्लारी बैलांचा देखील वापर करण्यात येतो. भैरव नावाच्या नावानं चांग भलं, जोगूबाईच्या नावानं चांग भलं या जयघोषात या यात्रेला सुरुवात होतीये. अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी, हे बगाड अनुभवण्याकरता, ही बगाड यात्रा अनुभवण्याकरता सध्या बावधनच्या पंचक्रोशीत दिसतीये. काशीनाथाचं चांग भलं म्हणून आज सकाळपासूनच साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे हजारो शिवभक्त आणि त्याचबरोबर भैरवनाथाचे भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पारंपरिक वर्षानुवर्ष या ठिकाणी बगाड यात्रा निघते आणि या बगाड यात्रेमध्ये लाखो भाविक या बगाड यात्रेमध्ये सामील होत असतात. काशीनाथाचं चांग भलं हा गजर पूर्णतः वाई तालुक्यात दुमदुमत असतो. सकाळपासून मोठ्या उत्साहामध्ये या बगाड यात्रेला पूर्णतः मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. आपण पाहू शकतो की हे बगाड यात्रेमध्ये आता पूर्णतः बगाड या ठिकाणी सज्ज होत आहे आणि बगाड यात्रेमध्ये सज्ज होत असतानाच काशीनाथाचं चांग भलं म्हणून गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही महाराष्ट्रातील बगाड यात्रा ही सगळ्यात मोठी बगाड यात्रा मानली जाते आणि या बगाड यात्रेच्या साठी भाविक मोठ्या प्रमाणात काशीनाथाचं चांग भलं म्हणत या ठिकाणी सामील झालेले आहेत. आपण थेट बातचीत करणार आहोत की थेट बगाड यात्रेचं काय महत्व आहे, भाविक मोठ्या उत्साहात का सामील होत असतात, काय सांगाल आज बगाड यात्रा आज होतीये, काय आज याचं महत्व काय आहे? आज आमच्या काळ भैरवनाथाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सकाळी होळी पौर्णिमे दिवशी रात्री 12 वाजता भैरवनाथच्या मंदिरात आमच्या काळ भैरवनाथच्या पाषाणाला म्हणजे असं कौल लावला जातो. कौल लावल्यानंतर ह्या वर्षी 51 नमस्कारी मंदिरात चालते. बगाड यात्रा जवळजवळ संध्याकाळी दिवसभर संध्याकाळी 6 वाजता आमचा बगाड रथ गावामध्ये भैरवनाथ मंदिरापाशी जातो. अंदाजे किती भाविक असतात या? 4 ते 5 लाख भाविक महाराष्ट्रातून यात्रे करतात. नक्कीच एकंदरीत काशीनाथाचं चांग भलं म्हणत 4 ते 5 लाख भाविक या बगाड यात्रेमध्ये पूर्णतः सहभागी झालेले असतात. मोठा उत्साह असतो भैरवनाथाला प्रसन्न करण्यासाठी. महाराष्ट्रातून लाखो भाविक या वाई तालुक्यातील बगाड यात्रेमध्ये येत आहेत. कॅमेरामन जुबेरसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.